नमस्कार, मी सावित्री. आवड स्वयंपाकाची मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण करूया गुळपापड्या. त्यासाठी मी इथे 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे व त्याच वाटीने मी इथं 1/2 वाटी गुळ घेतलेला आहे. आता या गुळामध्ये मी 1/2 वाटी पाणी टाकत आहे. 1/2 वाटी किंवा गुळ भिजणे इतपत आपण पाणी टाकू व हा गुळ या पाण्यात विरघळू देऊ पूर्ण. इथे मी 2 वाट्या पीठ घेतलं होतं गुळपापडीचं, त्यासाठी मी इथं गरम तेलाचं मोहन करत आहे. मी 3 चमचे घेतलेलं आहे तेल. ते आपण कडकडीत गरम करायचं आहे व ह्या पीठात टाकायचं. या पीठात हे तेल चांगलं, पीठ व तेल चांगलं चुरून घ्यायचं आहे. हे जेणेकरून या तेलाच्या याच्यामध्ये मोहनामध्ये पीठ चांगलं खुसखुशीत होईल. अशा प्रकारे आपल्याला हे तेलामध्ये पीठ चुरून घ्यायचं आहे. तुम्ही यात गरम तेलाऐवजी थंडही तेल टाकलं तरी चालेल, फक्त पीठ चांगलं तेलामध्ये असं चुरून घ्यायचंय. आता हे जे आपण गुळाचं पाणी तयार केलेलं आहे ह्या गुळाच्या पाण्यामध्येच आपल्याला ही पूर्ण कणिक भिजवायची आहे. गुळाच्या पाण्यातच ही कणिक आपल्याला पूर्णपणे भिजवून घ्यायची आहे. चला तर मग आपली कणिक भिजवून झालेली. मी या गुळ पापडीच्या पापड्यांसाठी जे तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे 2 वाट्या पीठ, गुळ व पाणी, हे आपलं परफेक्ट प्रमाण आहे. तुम्ही पाहू शकता इथं माझ्या वाटीमध्ये काहीच पाणी उरलेलं नाही आहे. आपल्या एवढ्या पूर्ण गुळाच्या पाण्यामध्ये ही माझी कणिक भिजवणं झालेली आहे. आता याला तेलाचा हात लावू आपण आणि 10 ते 15 मिनटं आपण याला असंच रेस्ट करायला ठेवून देऊ. पंधरा मिनिटं झालेले आपल्या ह्या कणकेला. आता ही कणिक गुळामुळं थोडीशी कडक होते. आता याच्यात नाही तर छोटासा गोळा घ्यायचा आणि हे तेलाचा हात घेऊन असा हा गोळा हातावर थोडासा प्लेन करून घ्यायचा व याची अशी पापडी लाटून घ्यायची. आपल्याला पापडी पतली लाटायची. अशा प्रकारे पातळ आपल्याला ही पापडी लाटून घ्यायची. याचे काठे एकसारखे येत नाही तर मग काय करायचं, एक वाटी घ्यायची व या वाटीनं असं काढून ही गोल पापडी आपली तयार करून घ्यायची. अशाच मी आता ह्या सर्व गोल पापड्या तयार करणार आहे. आपल्या ह्या गोल पापड्या तयार झालेल्या आहेत. आता मी हे कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता ह्या आपली एक एक पापडी आपल्याला अशी करून घ्यायची आहे. एकदम खूप एकदम पातळणी लाटायची आहे आपल्याला. 1/2 इंचीची मी तुम्हाला दाखवते. हे बघा, या जाडीची आपल्याला ही गुळ पापडी तयार करायची आणि ही चांगली लालसर तळून घ्यायची. लो टू मीडियम हीटवरच आपल्याला हे तळायचे आहे, कारण तेल जर जास्त तापलेलं असलं मोठ्या गॅसवर तर ह्या गुळाच्या असल्यामुळे ह्या जळतील व आतून तशाच कच्च्या राहतील. त्यामुळे लो टू मीडियम हीटवरच करायचे आहे आणि ह्या आपल्याला अशा रंगावर तळून घ्यायच्या आहेत. ह्या तळल्याबरोबर आपल्याला थोड्याशा नरम वाटतील, पण ह्या जशा जशा थंड्या होतील ह्या एकदम थंड्या करून घ्यायच्या आहे. त्या थंड्या झाल्याच्या नंतर ह्या एकदम कडक व क्रंची लागतात. तुम्ही ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा, कारण ट्राय केल्याशिवाय त्याची चव कशी आहे हे आपल्याला कळत नाही. अशा प्रकारे हे आपल्याला तळून घ्यायचे आहे. अशाच प्रकारे मी ह्या पूर्ण गोल पापड्या तळून घेते. चला तर मग आपल्या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहे. मी ह्या डिशमध्ये काढलेल्या आहे. पुऱ्या थोड्याशा जाड केल्या की अशा टम्म फुगतात, नाहीतर ह्या पातल्या केल्या की ह्या पुऱ्या अशा होतात. मी दोन्ही प्रकारच्या तुम्हाला दाखवलेल्या आहे. माझी रेसिपी नक्की ट्राय केला करा, कारण ट्राय केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. माझी ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आवड स्वयंपाकाची माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळतील. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, व्यस्त रहा आणि माझ्या अशाच नवनवीन रेसिपींची चव घेत रहा. धन्यवाद.